कोल्हापूर जिल्ह्यात काल बुधवारी मान्सूनपूर्व पाऊस झाला. यात गडहिंग्लज परिसरातील हलकर्णी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. तब्बल 3 तास मुसळधार पाऊस पडला. यामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला आणि वाहतूक खोळंबली. तुम्ही जे दृश्य पाहत आहात ते पहिल्याच पावसाचे आहेत. कोल्हापूरच्या हलकर्णी येथील हे दृश्य आहेत. येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. काल बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. तब्बल 3 तास पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे परिसरातील ओढे नाले पहिल्याच पावसात भरून वाहू लागले. अनेक ओढे भरून वाहू लागल्यानं वाहतूक खोळंबली. एवढा मोठा पाऊस आयुष्यात त्याआधी कधीच पाहिला नव्हता अशी प्रतिक्रिया तेथील ज्येष्ठ नागरिकांनी दिली. दरम्यान काल कोल्हापूर शहरात सह हातकणंगले, करवीर, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यांमध्ये पाऊस झालाय. यात हातकणंगले तालुक्यातील वाठार, तांदुळवाडी, किनी, पेठ, वडगाव या भागात जोरदार पावसानं सुमारे 2 तास झोडपून काढलं. येथे काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचंही समोर आलं आहे. असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.